यांनी आपल्याला लेखी असं पत्र दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनर्गुजी पुतळा उभारण्यासाठी आश्वासन पूर्ती व न झाल्याने दिनांक 8/7/2024 पासून सुरू केलेल्या आम्हाला घोषणाबाबत उपरोक्त संदर्भीय मिशनाने नवंबर येथील ऐरोली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनर्गुजी पुतळा उभारण्यासाठी आपण केलेल्या मागणीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने आपण दिनांक 8/10/2024 पासून उपोषण करत आहात। या संदर्भाने अतिरिक्त आयुक्त झोन 1 मुंबई महानगरपालिका यांनी उपोषण स्थळी आपली भेट घेऊन प्रत्यक्ष चर्चा केली असून आपण पत्रिका उभारण्यासाठी दोन जागा सुचवलेल्या आहेत। नंबर 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका शेजारील जागा व 2 दिवा सर्कलच्या रस्त्या शेजारील मोकळा भूखंड या दोन्ही भूखंडाची पाहणी करण्यात आलेली असून यापैकी एक ठिकाण निश्चित करून माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनर्गुजी पुतळा उभारण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेतर्फे तत्पर सुरू करण्यात येईल। सुनील पवार अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिका। या पत्राच्या संदर्भात आपण त्यांनी जे पत्र दिले त्या बाबत लवकर उभा करण्यासाठी त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे। दोन तीन दिवसात आपण म्हणाला की आचारसंहिता आहे, परंतु समाज म्हणून समाजाने आज ठरवलं होतं तिथे नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुनर्गुजी पुतळा यांनी ठरवलं होतं की आम्ही तिथे जागाचा ताबा घेणार। तुम्ही एक सरकारी अधिकारी आहात, तुमच्या माध्यमातून आम्हाला असं करता येणार नाही, तरी तुम्हाला आम्ही सांगून आमच्यावर काही तुम्हाला कारवाई करायची असेल तर करा। ठरवलंय आम्ही जागेचा ताबा घेऊ, आपण ते पत्र दिले, आम्ही आपल्याला आभार मानतो, निश्चित आभार मानतो की आपण भर पावसात त्या जागेची पाहणी केली। मगाशी पण आमदार साहेब स्वतः पावसात ती पाहणी करून त्या जागेच्या संदर्भात त्यांनी आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं, परंतु हल्ले काय झालंय, दूध पण आम्ही थुंकू थुंकू फुंकू कारण चटके बसले 40 वर्ष। त्यासाठी आम्ही आपला या पत्राचा निश्चितपणे मान ठेवू, हे पत्र आम्ही स्वीकारतो आणि उपोषण मागे घ्यायचं की नाही माझ्या सगळे महिला भगिनी सर्व आंबेडकरी कार्यकर्ते यांना मी आपल्याला विचारतो की उपोषण मागे घेऊ की नको। माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबरोबर जे काही इतर प्रश्न होते इतर प्रश्न स्थळ पाहिजे या दोन ठिकाणची केली जातो काही एक मिनिट आपल्यासाठी फक्त कार्यकर्त्याचे बोलतो स्थळ पाणी दोन ठिकाणची केलेली आहे। दोन ठिकाणी आल्यानंतर दोन विचार येतात, कोण म्हणणार इथंच पाहिजे, कोण म्हणणार तिथंच पाहिजे। आता एक जर कार्यकर्ता द्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणवत उपसर सोडलं नाही आम्ही अजून या ठिकाणी आलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती यांनी उपोषण आज आंबेडकरांचा पुतळा व्हावा यासाठी केलं होतं। त्यांची मागणी एकच होती की नवी मुंबई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा नाही आहे आणि तो पुतळा गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो आहे पण तो अद्यापपर्यंत झालेला नाही। मागच्या वेळेला पण उपोषण केलं होतं, त्यावेळेला पण त्यावेळेच्या पत्रावर पण पत्र दिलं होतं पण काही कारवाई झाली नव्हती, त्यामुळे आज त्यांनी उपोषण सुरू केलं होतं। मी आत्ता त्यांना इथं येऊन त्यांनी ज्या जागा सुचवलेल्या आहेत त्या जागेची पाहणी स्वतः केलेली आहे, दोन जागा त्यांनी सुचवलेल्या आहेत आणि मागचं काय जे झालं कशामुळं झालं याच्या खोलात न पडता इथून पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कशा पद्धतीनं तयार होईल आणि चांगल्या पद्धतीनं तयार होईल यासाठी मला आयुक्त सरांनी सूचना दिली होत्या, त्या पद्धतीनं मी येऊन पाहणी केलेली आहे आणि आज संघटनेनं पण आणि डॉक्टर यशपाल ओवळ यांनी पण आणि त्यांच्या समाज बांधवांनी पण दोन जागा आम्हाला सुचवलेल्या आहेत। निश्चित त्या दोन जागेची पाहणी आणि त्यामधल्या काही अडचणी असतील त्या सगळ्या दूर करून या दोन जागेपैकी एका जागेवर त्यांचं ज्यावेळ जागेवर एकमत होईल त्या जागेवर आम्ही आंबेडकरांचा पुतळा लवकर उभारण्याची कारवाई सुरू करतो आहे आणि आंबेडकरांचा पुतळा तर महापालिका स्वतः उभा करेल आणि त्या पुतळ्यासोबतही कशा पद्धतीचा परिसर असावा, कोणतं सुशोभीकरण, कोणती विकास कामं त्या पुतळ्याला शोभतील अशी करावी या पद्धतीने आम्ही ह्या समाज बांधवाकडूनच त्यांच्या सूचना आणि त्यांच्या अभिप्राय घेऊन त्या पद्धतीने त्याचं डिझाईन आणि आराखडा तयार करू आणि निश्चितच हा आंबेडकरांचा पुतळा पुढील कालावधीत आम्ही उभा करू जेणेकरून पुढे कुणालाही आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत आंदोलन करायला लागू नये याची हमी मी स्वतः या ठिकाणी देतो।
आपल्याला ठाऊक नाही, 2-3 दिवसात लागण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही जे आता म्हणला की इतर ठिकाणी सर्व पुतळे आहेत, पण पुतळे सर्व शहरात आहेत, पण त्या पुतळ्यापेक्षा पण मोठं जे आंबेडकरांचे विचार आहेत आणि आंबेडकरांचं स्मारक आहे आणि त्यांचे आचार विचार जे आहेत ते असलं भव्य दिव्य दालन आणि जिथं आल्यानंतर आंबेडकरी समाजालाच नव्हे तर इतर कोणत्याही समाजाच्या लोकांना इथं शांत चित्त असं वाटतं आणि त्यांचे विचार आत्मसर्व करावे लागतात अशा पद्धतीचं एक अद्ययावत आणि आधुनिक असं आंबेडकरांचं आपलं स्मारक इथं आहे. ह्या स्मारकाचं पण आपण त्याची नोंद घेतली पाहिजे आणि पुतळा जरी नसला तरी स्मारक आपण चांगल्या पद्धतीने उभा केलेला आहे आणि निश्चितच पुढील कालावधीत ह्या स्मारकाला साजेसा असा आंबेडकरांचा पुतळा महाराष्ट्रातल्या इतर पुतळ्यांची माहिती घेऊन एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा पुतळा की जेणेकरून इतर महाराष्ट्रातली लोकं पण इथं पाहायला यावीत अशा पद्धतीचा पुतळा उभा करण्याचा आम्ही तर माझ्या स्वतःपुरता तरी निश्चय केलेला आहे आणि तो निश्चितच आम्ही पूर्ण करण्याचा आयुक्त सरांच्या मान्यतेने आम्ही ते पूर्ण करू. आज मला थोडंसं बरं वाटतं यासाठी की जवळजवळ 43 वर्षापासून मी स्वतः सिद्धराम भोळ यांनी भारतीय दलित नंतरच्या काळामध्ये सिडकोकडे जे कोकण भवन आहे त्या कोकण भवनच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करावा यासाठी मी पहिली मागणी 1988 केली. महानगरपालिका डिक्लेअर झाली 1992 त्या 92 देखील मी आणि स्वतः डी आर पाटील आम्ही संयुक्त मोर्चा काढला सिडकोवरती. जवळजवळ 10-15 हजार लोक होते. तेव्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची मागणी आम्ही तुर्भेना केला त्या ठिकाणी केली होती. पहिली केली कोकण भवनसमोर, दुसरी केली तुर्भेना केला आणि 1995 जी मागणी केली गणेश नाईक पालकमंत्री होते तेव्हा जे अरेंजा कॉर्नर आहे वाशीला त्या अरेंजा कॉर्नरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकामध्ये आणि अरेंजा कॉर्नर मोठं सर्कल आहे तिथे बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यासंदर्भात मागणी केली पण तिथेही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला नाही. 3 महत्त्वाच्या जागा त्या ठिकाणी गेल्यानंतर 2001 मी अशी मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो आहे त्या पण अशा ठिकाणी उभा करा की जेणेकरून त्या पुतळ्याचं सौंदर्य वाढलं पाहिजे, पुतळ्याची गरिमा वाढली पाहिजे. आणि तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले परंतु पुतळा काय झाला नाही. मागील 15 वर्षापूर्वी आम्ही मागणी केली की जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासंदर्भातली की महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे गोल त्या मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या 2 राष्ट्रपुरुषांचे पुतळे आपण तिथे उभे करावेत. जर जागा नवंबित कुठे मिळत असेल तर मुख्यालयाच्या प्रांगणात करा पण तिथे देखील ती जागा ही मिळेल नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2011 सुरुवात झालं आणि त्यानंतर लोकार्पण झालं. आणि ही जी जागा पलीकडची आहे स्मारकाच्या पलीकडची 11,000 चौरस मीटर जागा तर त्या ठिकाणी पुतळा उभा करावा अशी आमची हल्लीची मागणी होती. ॲडव्होकेट यशपाल होळ यांनी मागच्या 1.5 वर्षापूर्वी वाशीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आजप्रमाणे उपोषण 3 दिवसाचं केलं आणि त्या 3 दिवसाच्या उपोषणामध्ये आम्हाला स्मारकाशेजारी जागा द्या पुतळ्याचं द्यायचं सांगितलं. त्याप्रमाणे या ठिकाणच्या पुतळ्यासंदर्भात जागेची पाहणी झाली आणि पाणी झाल्यानंतरसुद्धा पुतळा उभारला ही 1.5 वर्षातली शोकांतिका आहे. आणि म्हणून यशपालला आणि आम्हाला सर्वांना असं वाटलं की वारंवार आश्वासन देऊन देखील महानगरपालिका आमच्या आंबेडकरी आवड्याचं आश्वासन पुतळ्यासंदर्भातलं पूर्ण करत नाही आणि म्हणून यशपालनी दुसऱ्यांदा कालपासून या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज यासाठी बरं वाटतं की स्वतः 11:30 रामदास आठवले साहेब दिल्लीवरून फोन मला आला, यशपालला आला, आयुक्तांना त्यांनी फोन केला, त्यानंतर आयुक्तांनी मला फोन केला. दरम्यानच्या काळामध्ये या विभागातले आमदार स्थानिक गणेश नाईक यांनीही या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन जागेची पाहणी केली, आश्वासन दिलं आणि तदनंतर या ठिकाणी त्यांनी आग्रह केला की उपोषण सोडा. परंतु कार्यकर्त्यांनी आणि यशपालनी उपोषण त्यांच्या हातून तसं सोडलं नाही. जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही प्रशासनाच्या वतीनं तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. भूमिका आहे यशपाल ओहळ आणि सर्व महिला कार्यकर्त्या आमचे परमेश्वर गायकवाड यांनी सगळी घेतली आणि तेच आमच्या मनामध्ये होतं. आणि त्याप्रमाणे आज अतिरिक्त आयुक्त आले, त्यांनी प्रत्यक्ष दोन्ही ठिकाणची पाहणी केली
आणि लेखी पत्र आज यशपाल ओवळ यांच्याकडे दिलेलं आहे। या पत्रामुळे मी समाधान आहे। बा एका दिवशी सगळ्या गोष्टी होत नाही। आई सुद्धा रडल्याशिवाय बाळ दूध पाजत नाही, ही सत्य आहे। सत्य नाकारून काय फायदा आहे? त्यामुळे जेवढं आश्वासन मिळालंय तेवढं आश्वासन घेऊन उर्वरित कामासाठी आपलं आंदोलन हे कंटिन्यू करणं यातच आपला विजय आहे। आणि म्हणून आजचं आंदोलन अतिशय यशस्वीपणे, खरं म्हणजे यशपासारख्या मुलांनी या वयात उपोषण करणं हे तसं बरं नाही, परंतु त्याची जिद्द जी आहे त्याच्या जीवनातलंही तिसरं आंदोलन आहे। पहिलं आंदोलन त्यांनी डी वाय पाटील या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही म्हणून 3 दिवसाचं उपोषण केलं होतं। त्या ठिकाणी आठवेसाहेब आले, उपोषण सोडलं, प्रश्न सोडले विद्यार्थ्यांची। दुसऱ्यांदा उपोषण वाशिद केलं पुतळ्यासाठी, आणि तिसऱ्यांदा उपोषण हे पुतळ्यासाठीच नव्हे तर एक मातंग समाजातील एक दोन महिला आहेत दलित मुली, त्यांचा वडील वारला, त्यांची जागा महानगरपालिकेने तोडली, त्यांचा संसार उद्ध्वस्त केला, व्यापार उद्ध्वस्त केला, त्या आज उघड्यावर आहेत। त्यासाठी मागच्या 4-5 वर्षापूर्वी यशपालनी त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करायला, उपोषण करायला पालिकेसमोर बसवलं, त्यांचाही प्रश्न आज घेतला। याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे त्या स्मारकामधले ज्या जवादे काय काय ना अंबोदे मॅडम आहेत, त्या अंबोदे मॅडम ते पण आपलेच आहेत, पण ते स्वतःला ब्राह्मण समजतात, त्यांना बुद्धवंदना केली या ठिकाणी नको। या ठिकाणच्या लोकांचा सन्मान करण्याऐवजी ते अपमान करतात। या ठिकाणची नियमावली नाही या स्मारकाची, कुणी कार्यक्रम घ्यावा कुणी घेऊ नये या संदर्भातली, तर त्याचासुद्धा आग्रह यशपालने आपल्या निवेदनामध्ये केला होता। प्रतिनिधील आयुक्तांनी आता सांगितलं आपल्या सगळ्यांसमोर की आम्ही ताबडतोब अंबादे मॅडम आणि आपले कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक बसून हे स्मारक लोकांसाठी कसं उपयोगात येईल या संदर्भात देखील ठोस असं आश्वासन दिलं आहे। आणि म्हणून सर्वार्थाने आजचं आंदोलन हे यशस्वी झालं आहे। हे यशस्वी होण्याच्या पाठीमागं ही जी आपल्या भगिनी आहेत, गेल्या 2 दिवसापासून रात्री 11 वाजेपर्यंत या भगिनी या ठिकाणी बसल्या, ही ताकद आज प्रशासनाला दिसली म्हणून त्यांना असं वाटलं की महिला मोठ्या संख्येने आहेत, तरुण मोठ्या वर्गाने आहेत, कार्यकर्ते मोठ्या वर्गाने आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी आलेत, तेव्हा या मागणीकडे आपण आग्रहाने पाहावं। वेळेत जर हे आंदोलन सोडवलं नाही तर भविष्यात नवी मुंबईमध्ये आंबेडकरी समाज 44 वर्षे राहणार नाही, परिस्थिती बिघडेल, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। आणि म्हणून प्रशासनाने या ठिकाणी दखल घेऊन आज या आंदोलनाला यशस्वी करण्यामध्ये त्यांची देखील सहानुभूती मिळालेली आहे, आश्वासन मिळालेलं आहे। आणि त्यामुळं मी सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व महिला भगिनींचं, ज्या ज्या कार्यकर्त्या संघटना या ठिकाणी येऊन सपोर्ट केला, एक आमच्या त्या रेखा ताई आमच्या रिपब्लिक सेनेच्या अध्यक्ष महिला गटाच्या त्या आलेत, या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेत, या ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते आलेत, या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियानी जरी पुढाकार घेतला तरी आंबेडकरी समाजामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी तो विषय आपला आहे, आपण तिथे गेलं पाहिजे म्हणून ते या ठिकाणी आलेत। सर्व आंबेडकरी जनतेने संघटनांनी सपोर्ट केला, त्यामुळे या वजन आलं आहे। आमचे रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर हे जाणीवपूर्वक या ठिकाणी आले, आनंदराज आंबेडकर साहेबांनी त्यांना फोन करून सांगितले की तुम्ही त्या ठिकाणी जा, ते आले। म्हणजे ही मागणी सगळ्यांची आहे, ही मागणी काय यशपाल ओळीची नाही, ही मागणी काय सिद्धराम ओळीची नाही, ही मागणी काय परमेश्वर गायकवाड आमचे युवराज मोरे किंवा बोधरेताई किंवा नंदा गायकवाड किंवा जाधवताईची नाही, ही मागणी सगळ्यांची आहे। आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी येऊन आपली ताकद दाखवली, शांतपणे आंदोलन केलं, आणि भर पावसात 5 तास हे लोक भिजतात, त्या पावसाची चिंता न करता तो पावसाने देखील आशीर्वाद या ठिकाणी यशपालला आणि आपल्या सगळ्या दिला, त्या पावसाचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपल्या पत्रकारांनी आम्हाला सहकार्य केलं, आपलं आभार व्यक्त करतो। आणि आजचं आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल, आंदोलन यशस्वी करण्यामध्ये जे लोक आहेत त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो।